मला देवेंद्रजींना रामायण आणि महाभारताबद्दल बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही आहे, कारण नैतिकता हरवलेली आहे त्यांनी. पण तरीसुद्धा जर त्यांना रामायण महाभारताबद्दल फार म्हणजे बोलायचं असेल, भाष्य करायचं असेल, तर मला वाटतं महाभारत हे व्यासांनी लिहिलं, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात सगळा जो कूटनीतीचा पट आहे, सगळी जी कूटनीतीची जी सगळी स्क्रिप्ट आहे ती देवेंद्रजींनी लिहिलेली आहे. देवेंद्रजींना आपण जरा ते लिहिण्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.